एकीकडून कोल्हापूर शहराची लोकसंख्या वाढते आहे अंबाबाई दर्शनासाठी येणारे भाविक आणि पर्यटकांची संख्या झपाट्यानं वाढली आहे तर दुसरीकडे कोल्हापूर शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या कमी झाली आहे पण महापालिकेच्या यंत्रणेला त्याच्याशी काहीही देणं नाही पापाची तिट्टी परिसरात चप्पल लाईन एक सार्वजनिक स्वच्छतागृह होतं मात्र शनिवारी रातोरात ते गायब झालं त्यामुळं अनेक लोकांची यापुढे मोठी कुचंबणा होणार आहे मुळात कोल्हापूर शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या खूपच कमी आहे गेल्या काही वर्षात शहरातील स्वच्छतागृह हळूहळू काढून टाकण्यात आली किंवा गायब करण्यात आली सार्वजनिक स्वच्छतागृह असलेल्या परिसरात काही दुकानदार किंवा नागरिकच स्वच्छतागृह पाडतात किंवा गायब करतात असा आजवरचा अनुभव आहे तर बऱ्याचदा अर्थपूर्ण घडामोडी होऊन महापालिकेकडूनच स्वच्छतागृह हटवलं जातं एकीकडं कोल्हापूरची लोकसंख्या वाढतीये तर पर्यटक आणि भाविकांचा ओघही वाढतोय अशा वेळी सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यानं नागरिक आणि पर्यटकांची मोठी कुचंबणा होतीये पण महापालिकेला त्याचं सोयरसुतक नाही शनिवारी रात्रीपासून पापाची तिकटी चप्पल लाईन परिसरातील एक स्वच्छतागृह गायब झालं वास्तविक हे स्वच्छतागृह अनेक पर्यटकांसाठी सोयीस्कर होतं मात्र काही स्थानिकांना या स्वच्छतागृहाची अडचण वाटायची त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून हे स्वच्छतागृह जाणून बुजून बंद ठेवण्यात आलं होतं अशा परिस्थितीत शनिवारी रात्रीत हे स्वच्छतागृह जमीनदोस्त करण्यात आलं महापालिका यंत्रणेनं रात्रीच ट्रॅक्टर आणि कर्मचारी कामाला लावून हे स्वच्छतागृह हटवलं या ठिकाणी पुन्हा स्वच्छतागृह उभं केलं नाही तर आंदोलन केलं जाईल असा इशारा काही संघटनांनी दिला आहे